काय अरे पाकिट भेटला तिकडे क्रॉसिंग मध्ये काळोखात पडलेला. मला असंच काय असेल, मी तिथे खाली बसून बघितलं काय त्यात पैसे भरलेले आहेत. कोणा ते बघ जरा काय बघायचं, आधार कार्ड वगैरे काय भेटतो का, चिठ्ठी भेटी, फोन नंबर बघ खोल त्याच्यामध्ये. मागे असंच काय काय ग काय काय माहिती काय पाकिट भेटला कोणाचा बघ हे घे नंबर असेल ना त्याच्या बघ ना खोलून बघू काय. हो बघ ना पैसे आहेत रे याच्यात, कार्ड बिल पण आहे, कार्ड वर नंबर वगैरे असेल बघ ना. पण पैसे आहेत, पैसे बघू किती आहेत ते काय बघ. सुट्टे पण आहेत, पैसे पण आहेत, काय माहिती 500 700 800 900 1000 1100 20 रुपये आणि इनका सुट्टे 1100 20 आणि हे 60 रुपये म्हणजे 1100 80 रुपये म्हणतो ना. तुला एकदा रिक्षात पण मिळालेलं ना पाकिट, रिक्षावाला दिले 3000 रुपये भेटले रे, तेव्हा मी रिक्षावाला दिले 3000 रुपये होते. मग ते तू रिक्षावाला दिले? हो हा, आम्ही सकाळी जातो तिथं धंद्यावर गेलात नसेल. आधार काय आहे, आधार कार्ड दिसतंय, नंबर शोधला नाही ना, आधार कार्ड आहे रे याच्यामध्ये, तिचा नंबर असेल याच्यावर. अच्छा फक्त पैसे होते हे इकडचीच आहे पोरगी, हे काय लिहिलंय इंद्र पोरगी आहे, लहान पोरीचं पाकिट वाटते. ओम श्री बालाजी इकडचंच आहे, ह्याच्यावर पण हाय नंबर, हे ना आधार कार्ड नंबर आहे, हा मोबाईल नंबर पण हाय, अजून काय आहे, अजून एक कार्ड पण आहे कसलं तरी. काय आहे पीटर जे ग्रुम बॉक्स ब्युटी एसेन्शियल, कॉल करून बघायला जरा फोन आहे, फोन दे फोन काय हॅलो हॅलो कोण बोलताय, ये आपका नंबर ना, ये रिहान आप जानते हो क्या किसी को, कौन है वो, मैं क्या हो गया उनका वॉलेट घूम गया था तो उनसे. हाँ हमें मिला है तो पूछना था. हाँ अब उनका नंबर दोगे क्या मुझे, नंबर मेरे को निकालना पड़ेगा उसमें से, नहीं तो ये नंबर पे मैं फोन कराता हूँ. हाँ आप उनको फोन करने बोलो ना एक बार, उनका फोन जो है उस कोई तो कार्ड था उस पे देखा हमने तो उसका फोन लग नहीं रहा है. नहीं मैं हम देने आते हैं, आप उनसे बात करवाइए मुझे एक बार. ठीक है हाँ मुझसे बात करवा देना एक बार. ठीक है ठीक है थैंक यू. ये अस्मिता फोन आला है बघ कौन सा. हेलो हाँ एक मिनट. हाँ आपको मैंने फोन किया था, आपका नाम क्या बताया आपने, रितिका. रितिका अच्छा हाँ. आपको वॉलेट तो मिला है, आप बता सकते हो उसमें कितने पैसे थे. 500 का था, बाकी 100 अच्छा के, हाँ. उसमें एटीएम भी है और आधार कार्ड भी है. हाँ वो उसी से नंबर मिला मुझे आपका. आप रहने के लिए कहाँ पे हो, भाईंदर. नहीं नहीं भाईंदर तो हाँ, बट भाईंदर पे कहाँ पे हो, क्योंकि ये मिला अराउंड लोधा के साइड पे कहीं तो मिला था. हाँ, हाँ, मैं वहाँ से पानी से खा के आ रही थी घर से, मैंने देखा भी, बट मैं वापस भी गई थी तो वापस मुझे मिला नहीं. अच्छा ओके, तो आप मुझे आपका एड्रेस टेक्स्ट करोगे, हम देने आते हैं कार्ड. नहीं नहीं मैं आती हूँ आपका कर दो. ठीक है मैं आपको टेक्स्ट करती हूँ फिर मेरा एड्रेस. हाँ ठीक है चलेगा, थैंक यू थैंक यू सो मच. थैंक यू.
हे बघा आपल्याला भेटलं म्हणून आपण तिला देतोय, कोणी असेल त्याचे पैसे आपण त्याला परत देतोय. इतर कोणाला भेटल्याचं तर लगेच खाऊन म्हणून साठ केले असते त्यांनी पैसे. पण तो देव प्रत्येक वेळेला मला अशी कामं देतो, प्रत्येक वेळेला देव मला मदत करतो की असं योग्य माणसं, तुझे काय तर कर्म चांगले असेल, तिची मेहनत असेल की योग्य माणसाला तिचा पाकिट भेटला. जाणारे अनेक लोक तिकडून जात असतात पण हे पाकिट मलाच का भेटावं, टाइमपास करत गेले. कधी मी एवढ्या लांब जात पण नाही, पण आज मी योगा वगैरे तिकडे गेली. तू आधी पण ते डॉक्युमेंट पण दिलेले ना एकदा लाल बसला ना, तो निदान येऊन ते तर किती महत्वाचे, आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, किती खूप काय काय होत्या त्याच्या गोष्टी. हा तरी पण त्या खूप काय काय गोष्टी होत्या. आणि तो माणूस पण होता, तेव्हा मी अनपढ होती, माझ्याकडे काय शिक्षण वगैरे काही नव्हतं. मी एक माझी मॅडम होती, तिला घेऊन दाखवलं की बाबा असं असं मला भेटलंय फाईल, मी लपून ठेवली. म्हणलं कुठली भारी बेक असती फाईल असेल तर, म्हणून मी लपून ठेवली आणि तिला दाखवत गेली की बघ मॅडम काय. बिचाऱ्यांनी कागदपत्र शोधून काढला त्याचा नंबर. आणि तेव्हा मग एक माणूस आला तिकडे घ्यायला, माझ्या घरी आला. मी बोली माझ्या घरी पटाव, कारण माझा ऑफिस नेव्हीचा आहे ना, ते नेव्हीमध्ये अंदर कोणाला एंट्री नाहीये. मग मी त्या बाईला, त्या माणसाला बोली माझ्या घरी आहे, घरचा ऍड्रेस दिला. मग तो येऊन घरी, तो निदान थँक्यू पण नाही म्हटला बोला, पण तो थँक्यू बोलायसाठी मी त्याला नाही दिला. माझ्या देवाचा आशीर्वाद आणि परमेश्वराचा एक कृपा हा दृष्टी आहे, त्या लालबागच्या राजाचे पण आशीर्वाद आहेत की त्यांनी मला अशी बुद्धी दिली की तो मलाच भेटावं. दुसरा कोण असेल तर ती फाईल कुठेतरी फेकून टाकली असती आणि शांत बसला असं, पण मला असं नाही आहे. हेच मी पूजा नाही करत, पण हेच कर्म मी काहीतरी करते, हाच माझा देवाचा आशीर्वाद. तर मंडळी तुम्ही बघितलं, मम्मीला ऍक्च्युली एक पाकिट मिळालं, ती इथे बाजारात गेली होती आणि तिकडे तिला एक पाकिट मिळालं तर तिने घरी आणलं आणि मग तिने बघायला सांगितलं की पाकिटमध्ये काय आहे ते बघ आणि मग त्या व्यक्तीला कॉल कर. कारण एक माणुसकी म्हणून, बाकी काही नसलं तरी एक माणुसकी म्हणून आपलं कर्तव्य असतं की आपण जे काही म्हणजे असं कुठल्या गोष्टी पडलेल्या असतात किंवा कुठे आपल्याला मिळतात तर ते आपण त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. आणि मम्मी ते पाकिट घेऊन आली, मग तुम्ही म्हणजे बघितलं तर मी त्या व्यक्तीला कॉल केला आणि लकीली ती थोडं जवळ राहते आमच्या एरियापासून, सो आम्ही तिला आता पाकिट द्यायला चाललो आहे. आणि हे आमचं पहिली म्हणजे पहिली वेळ नाही आहे, मी फक्त आज व्हिडिओ बनवायचा ट्राय केलं की तेव्हा मी व्हिडिओ बनवतो, तशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही याच्या आधी पण केल्या आहेत. सो आज मी एक छोटा कॉन्टेंट बनवायचा प्रयत्न केला की जर असं काही झालंय तर आपण पण एक म्हणजे माणुसकी दाखवली पाहिजे त्या व्यक्तीबद्दल. कधी आपली पण जसं आपण एखाद्याची हेल्प केली तर मग अशी काही वेळेला जेव्हा आपल्या हातून काही मिस्टेक होते तर त्यावेळेला मग देव आपल्याला त्यातून सावरतो. तर आता आम्ही ते पाकिट द्यायला चाललो आहे. तर बघूया आता ती व्यक्ती कोण आहे मला माहिती नाही, मी कॉल केला होतो पण कॉल तुम्हाला दाखवला. सो आता जाऊन बघूया एक्झॅक्टली कोण आहे आणि मग बघूया त्यांची रिॲक्शन. कारण कधीही आपले थोडेसे पैसे का हरवले असतात तर आपल्याला बरंच दुःख होतं, भले 100 रुपये का असे ना. जेव्हा आपले कुठे अचानक आपण खर्च करतो ही गोष्ट वेगळी असते, पण जेव्हा कुठे पडतं किंवा काही झालं, कारण माझं पण एकदा ट्रेनमधून वॉलेट पडलेलं जे आजपर्यंत कधी भेटलं नाही आणि त्याचं खूप छानशी डिझाईन वगैरे होती, पण ते मी अजून पण ते वॉलेट मिस करते. तर ठीक आहे, आता हिचं भेटलंय तर आपलं देणं हे कर्तव्य आहे. तर मम्मी आणि मी चाललो आहे तिला हे वॉलेट द्यायला. ठीक आहे, तर चला. तर आमची मम्मी रेडी आहे जायला. तर आता मम्मी आणि मी आम्ही तिचं वॉलेट द्यायला चाललो आहे. एखाद्याची वस्तू आपण परत देतो त्याला आपल्याला आपल्या मनाला केवढं समाधान मिळतो आणि त्याच्याही मनाला केवढं समाधान असेल, म्हणजे हरवलेली वस्तू मला मिळाली किती खुश होईल ती. ती खुश होईल तोच आशीर्वाद असतो. चालत. तर आता मम्मी आणि मी तिला एक असं लोकेशन दिलं आहे, तिकडे यायला सांगितलं आहे, जवळच आहे आमच्या घरापासून. सो आता बघूया तिकडे दिसते का, अजून तरी कोण दिसत नाही आहे, लेट्स सी. तर तिकडे मी या हॉटेलसमोर त्या मुलीला बोलवलं आहे, तिथे मम्मी माझी आणि आय थिंक ही वाटतं येते असं मला वाटते, हीच वाटतं. तर ही आहे ना हीवाली ती मुलगी आहे जिचं पाकिट आपल्याला भेटलं आहे आणि ते मम्मी आहे. त्याचे ओळखीचे कोणीतरी भेटलेत मग ते त्याच्याशी गप्पा मारत बसले. तिला पाकिट द्यायचंय पण ते आधीच गप्पा मारायला लागले. ते बोला घर मे नंबर था ना, उसपे नंबर है, तुम्हारे कार्ड है शायद, मेरी बेटी है. उसमें दो कार्ड थे, एक आधार कार्ड है और एक दूसरा ब्यूटी का कुछ था. हाँ तो उसपे ट्राई किया मैंने, एक फोन नहीं लगा, फिर आधार पे और एक नंबर है. देखो पापा का फोन लगा आपके, देखा तो 500 तो गिना तो मेरे को तो 20 रुपए 500 लगा. मैं गई भाग के घर पे, दरवाजे में ही खड़ी. उसपे नंबर था ना, वो डैडी का नंबर है शायद आपके, तो इसलिए फिर उनको कॉल किया. बुलाया मैंने कि देखो ऐसा ऐसा बात है,
अंदर भी नहीं गई क्यों? मुझे मालूम है ना पैसा जब घूमता है तो कितना मेहनत करना पड़ता है। हाँ डैडी ने आपको कहा अभी मेरा क्या थैली में रहता है, मेरे को दो डाउट फिर भी नहीं किसको आता था किसके पास कुछ है। ऐसा नहीं था कि मैं हाथ में लेके घूम रही थी, मेरा क्या कोई नहीं, एक किला भी मेरे को मिलता ना मैं थैली में डालती हूँ। हाँ, कभी कभी हो जाता है जल्दी जल्दी में ना ध्यान में नहीं आता ना। और योगा योग ऐसे कि आप पड़ोस की थी तो मैं इसको बोलती जल्दी करो जल्दी करो, कोई दूर पहुंच गया उसके बाद इतना दूर आना भारी पड़ता ना आपको पास में ही। हाँ तो प्लस में मालूम पड़ा वो क्या होता है ना जब हमारे कर्म सही है ना और हमारा प्यारा पैसा ईमानदारी का होता है ना तो अगर हम किसी से अच्छी से करेंगे ना तो हमके भी ऊपर वाला मेहनत मेहरबान रहता है।